मंगळवेढ्यातील ढवळस येथे स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस अनेकांना भारतनानांच्या आठवणींने गहिवरून आल्याचं दिसून आलं। मंगळवेढा तालुक्यातील ढवळस येथे स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त स्वर्गीय आमदार भारतनाना भालके प्रेमी मित्र परिवार आणि ग्रामपंचायत यांच्या वतीने डॉक्टर सु प्रणितीताई भगीरथ भालके यांच्या शुभहस्ते गावातील गरजू महिला, निराधार महिला, कोरोना महामारीमध्ये मयत झालेल्या कुटुंबियांना 100 ब्लँकेट्सचं वाटप करण्यात आलं। प्रथम नानांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आलं आणि गावातील कोरोना काळात मयत झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यानंतर डॉक्टर सौ प्रणितीताई भगीरथ भालके यांचं स्वागतपर सत्कार सौ राधिका हेंबाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला। यावेळी प्रणितीताई भालके बोलताना म्हणाल्या, रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाची आठवण झाली। नानांचं एक म्हणणं असायचं की मी जिथं आहे आज ते केवळ माझ्या जनतेच्या माई माऊल्यांच्या आशीर्वादामुळे मी आज एका गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा 3 वेळा आमदार झाला, हॅट्रिक केली, हे केवळ माई माऊल्यांच्या आशीर्वादावर, ज्येष्ठांच्या आशीर्वादावर मी इथं पोहोचलेलो आहे आणि त्यांच्या या प्रेमातून मी उतराही होऊ शकत नाही हे त्यांचं म्हणणं असायचं। म्हणून माझ्या तालुक्यातील प्रत्येक माई माऊली असू द्या किंवा सर्व तालुक्यातील जनतेला माझ्याकडून पूर्ण फुलाची पाकळी म्हणून नाना नेहमी रक्षाबंधनाचं औचित्य साधून माई माऊल्यांना एक साडी चोळी देण्याचं काम करायचं। आज ढवळसकरांच्या या प्रयत्नामुळे मला त्याची आठवण झाली। यावेळी सरपंच सिद्धेश्वर मोरे, उपसरपंच सिद्धेश्वर महाजन, सौ राधिका हेंबाडे, जया मोरे, त्याचप्रमाणे दत्तात्रय हेंबाडे, तात्यासाहेब मोरे, बालाजी अण्णा, समाधान बावचे, अनिल मोरे, ज्योतिराम मोरे, रोहित मोरे आदी जण उपस्थित होते।